तळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कित्येक पदं ही रिक्त आहेत. शासनानं अनेक आरोग्य संबंधितल्या योजना सुरू केल्या आहेत. त्याची माहिती देणारे फलक देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात लावण्यात आले आहेत. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे या योजना संबंधितांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातबाजीमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च होत आहेत, पण ग्रामीण भागात या योजना तळागळात पोहोचवण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी जर कर्मचारी वर्गच नसेल तर नागरिकांनी फक्त जाहिरात बघून आणि मोठमोठाले बॅनर बघूनच समाधान मानायचं का, असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. तळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यकाचं एक पद रिक्त आहे, तर आरोग्य सेवक महिला एक पद रिक्त आहे. शिपायासाठी दोन पदं आहेत, त्यातलं एक पद रिक्त आहे. एकाच शिपायाला जवळपास 24 तास काम करावं लागतंय. त्रिपरिचारक पद देखील मंजूर आहे, पण तेही रिक्त आहे. त्याचबरोबर सबसेंटर आरोग्य सेवक महिला हे एक पद रिक्त आहे. तसंच मांदाड सबसेंटरमध्ये आरोग्य सेवक महिला एक मंजूर पद आहे, पण ते देखील रिक्त आहे. पिटसई सबसेंटरमध्ये आरोग्य सेवक महिला आणि पुरुष ही सर्व पदं रिक्त आहेत. त्याचप्रमाणे तळा प्राथमिक केंद्रात हेडक्वार्टर सिस्टर हे महत्त्वाचं पद देखील रिक्त आहे. शासनामार्फत आरोग्याच्या किंवा इतर योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातबाजीवर मात्र खर्च करण्यात येतोय. त्या योजना अंमलात आणण्यासाठी जर ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी कर्मचारीच नसतील तर या योजना फक्त प्रसिद्धी म्हणून नाही तर काय, असा प्रश्न मात्र निर्माण झालाय. तळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा इतर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांच्या जागा भरणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थानं आपण योजनांच्या दिलेल्या जाहिराती फक्त TV च्या स्क्रीनवर न पाहता त्या अंमलात देखील येतील.